भाजपच्या नवनिर्वाचित आमदार मंदा म्हात्रे यांनी सध्या नवी मुंबईतल्या कामांचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे. मंदा म्हात्रे या नेरुळमधील वंडरपार्क, बेलापूर किल्ल्याची पाहणी करणार असल्याचं कळताच महापौर सागर नाईक यांनी थेट वंडरपार्क गाठलं. त्यांनी वंडरपार्क आणि बेलापूर किल्ल्याची पाहणी करून मंदा म्हात्रे यांना त्यांच्या दौऱ्याआधीच चेकमेट देण्याचा प्रयत्न केलाय. नवी मुंबईत भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये पाहणी दौऱ्याची जणू स्पर्धा सुरू झाली आहे, त्यामुळे पालिका निवडणुकीचं धुमशान आत्ताच सुरू झाल्याचं चित्र आहे. कोणाचा दौरा मला माहीत नाही, पण या ठिकाणी माझा वंडर्स पार्कच्या आधी माझा सेक्टर 15 दौरा झालेला आहे. इतर ठिकाणी माझे दौरे झालेले आहेत आणि या ठिकाणी माझा पूर्वनियोजितच हा दौरा होता, काही आचासे तातच संपलेले आहे. या ठिकाणी महापौर या नात्याने मी त्या ठिकाणी दौरा केलेला. कोणी दौरे करावे, ह्या शहराचं चांगलं काम व्हावं हीच आमची इच्छा आहे. ह्याच्यात कुठलंही राजकारण असू नये. माझा दौरा जाहीर झाल्यानंतर जर महापौर दौरा करत असतील तर आनंदाची गोष्ट आहे. गेली 15 वर्ष त्यांच्या आता सत्ता आहे, तर त्यावेळी जर त्यांनी दौरे करून इथल्या शहराची सुव्यवस्था नियोजित चांगलं केली असती तर मला वाटतं मला दौरे करावे आज लागले नसते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.